जिल्ह्यामध्ये रात्रीच्या कालावधीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांचे किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश याचा अमल करणं हे प्रत्येक नागरिकाचं आणि संस्थान प्रशासनाचं सुद्धा कर्तव्य असल्यामुळे श्री साईबाबा मंदिर हे आपण उक्त कालावधीमध्ये दर्शनासाठी किंवा आरतीसाठी भक्तगणांसाठी खुलं ठेवू शकणार नाही, यासाठी ही संस्थानकडून उद्घोषणा किंवा माहिती देण्यासाठी आपणा सर्वांना आमंत्रित केलेलं आहे। यातील महत्त्वाचे निर्णय असे, एक, जी आपली शेज आरती दर्शनाची जी नियमित वेळ आहे ती सकाळी 6 वाजता सुरू होईल आणि रात्री 9 वाजता दर्शन रांगेमध्ये शेवटचा प्रवेश दिला जाईल। 9 नंतर ज्या भक्त येतील त्यांना प्रवेश दिला जाणार नाही। 9 वाजता ज्या भक्तांना प्रवेश मिळालेला असेल तो साधारणतः 9:30 वाजेपर्यंत मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडेल आणि 10 वाजेपूर्वी संचारबंदीच्या आदेशाचं सुद्धा त्याला अंमल करता येईल, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे। मंदिरामध्ये जे दैनंदिन आरत्यांचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये काकड आरती जी पहाटे सुरू होते आणि रात्रीची शेज आरती जी 10:30 दरम्यान सुरू होते, या आरत्या मंदिर आम भक्तासाठी किंवा भक्तगणांसाठी आपण खुलं ठेवू शकणार नाही। आरत्या तशा नियमितपणे आपलं रीतिरिवाजाप्रमाणे चालू राहतील। महत्त्वाचे निर्देश ज्याची उद्घोषणा किंवा यापुढे संस्थान प्रशासनाला काटेकोरपणे अंमल करणं गरजेचं आहे ते म्हणजे बायोमेट्रिक पास काउंटर हे गुरुवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, तसेच शनिवार रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। नागरिकांना आपण वारंवार आवाहन केलेलं असलं तरी त्याचा अंमल करताना शिस्तीचं पालन झालेलं नाही, म्हणून गुरुवार शनिवार रविवार आणि इतर सणाचे सुट्टीचे दिवस असतील तर त्या दिवशी बायोमेट्रिक पास काउंटरसुद्धा अनिवार्यरित्या बंद ठेवावे लागणार आहे। याचबरोबर गुरुवारची जी पालखी असते ती पालखीसुद्धा 9 ते रात्री साधारणतः 1/2 पाऊण तास कार्यक्रम चालत असतो। गेल्याच महिन्यामध्ये आपण पालखी चालू केलेली होती, त्याचा अनुभव पाहता भक्तगणांची बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होते। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं आपल्या सर्वांना आवाहन केलेलं आहे की जर आपण शिस्त पाळली तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही, माझंसुद्धा आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून सर्व भक्तगणांना आवाहन आहे की आपण शिस्त पाळली तर लॉकडाऊनची वेळ आपण थोपवू शकतो, दायित्व आपलं आहे, त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे। चौथा महत्त्वाचा मुद्दा, प्रसादालयामध्ये सुद्धा आपण चांगली शिस्त अवलंबण्याचा साठी सर्व संरक्षण यंत्रणा किंवा त्यासाठी कार्यरत असलेली यंत्रणा यांना बैठक घेऊन सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे जसं आत्तापर्यंत जवळजवळ 18 लाखापेक्षा जास्त भक्तगणांनी आपल्याकडे दर्शन घेतलेलं आहे आणि आपण कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी यशस्वीरित्या कदम किंवा पावलं उचललेली आहे, त्याची फलश्रुती म्हणून आपल्याकडे मंदिरामध्ये आणि भक्तगणांना फैलाव झाला नाही ही बाब आपल्या कंट्रोल रूम किंवा फीडबॅकसाठी आपण जे हेल्पलाईन केल्यात त्याच्यामधून आपल्या समोर आलेली आहे। आपल्या स्टाफलासुद्धा सुदैवानं तशी वेळ आलेली नाही। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला रिपीट करायचे आहेत,
भक्तगणांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य आहे. नंबर दोन, मास्क वापरणं अनिवार्य आहे. एक विशेष व्यवस्था आपण या नवीन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये केलेली आहे, त्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी किमान 150 लोकांचे RT-PCR सॅम्पल आपण रँडमली प्रत्येक भक्तगणाचे घेणार आहोत. भक्तगणांनी त्याला सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. नंबर दोन, याचबरोबर जे माझ्या संस्थांमधील सहकारी कर्मचारी आहेत त्यांचेसुद्धा 10 ते 15 रँडम सॅम्पल आपल्याला घेऊन त्याच्या चाचण्या घ्यायच्यात, की जेणेकरून कोरोनाचं नियंत्रण करण्यासाठी प्रशासकीय उपाययोजना, कोविडच्या शासनाच्या, केंद्र शासनाच्या सर्व गाईडलाईन्सचं आपण तंतोतंत पालन करूया आणि या माध्यमातून कोरोनाला रोखण्यासाठी आपलं सर्वांनी सहकार्य करावं असं संस्थान प्रशासनाच्या वतीनं मी आपणा सर्व भक्तगणांना निवेदन करतो. शिर्डीत येताना भक्तांनी आपलं ऑनलाईन दर्शन किंवा आरती, माध्यान्ह आरती आणि धूप आरतीच फक्त आपल्याला ऑनलाईनसाठी उपलब्ध असेल, ते करून जर आलं तर मला वाटतं बायोमेट्रिक पास काउंटरवर कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही. आपण ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.